तुम्हाला या निमित्ताने प्रश्न आहे. सीमाताईंनी जी आता तुम्हाला कडकडून मिठी मारली, ती मिठी 2 वर्षानंतरची आहे. 2 वर्षाचा संपूर्ण कालखंड आपला कोरोनामध्ये गेला. कोरोनाचा कालखंड कलाकारांसाठी किती कठीण होता? अतिशय कठीण होता. म्हणजे एक आईपासून लेकरू जसं दूर होतं, तसं कलेपासून हे सर्व कलावंत वंचित होते. आणि त्याच्यात आर्थिक परिस्थितीमुळं प्रत्येक कलावंत खालावला गेला, प्रत्येक कलावंताची परिस्थिती नाजूक होत गेली. आणि ज्यावेळेस कला सादर करतो माणूस, त्यावेळेस त्याला पैशाची गरज नसते, तो मनाने श्रीमंत असतो, मोठा असतो. त्याला टाळ्या शिट्ट्यांचं हे सर्व धन असतं. टाळ्या शिट्ट्यांचं धन असल्यामुळं त्याला इतर धनाची अपेक्षा नसते, पण पोट जागण्यापुरतं त्याला आर्थिक गरज असते. त्याच्यामुळं या कोरोना परत कधी येऊ नये, या जगावरती हे संकट कधी येऊ नये, आम्ही अशी ईश्वरचरणी कळकळीची प्रार्थना करतो. आणि कुठला कलावंत उपाशी मरू नये, कुठला कलावंत कलेपेक्षा अनपेक्षित राहू नये, अशी ईश्वरचरणी मी मनापासून कळकळीची प्रार्थना करतो. कलावंतांसाठी जितकं कठीण होतं, म्हणजे कलावंत कुठेतरी काम करून आपलं पोट भरत होते, परंतु तुम्ही असेल, सीमाताई असेल, तुम्ही स्वतः फडमालक आहात, फडमालकासाठी तो अजून जास्त जिकिरीचा होता. गाड्या एवढ्या सांभाळायच्या, पुन्हा सगळे कलाकार जमा करायचे, हे सगळं सुरू झाले काल परवा. किती त्रास झाला पुन्हा सगळे कलाकार जमा करायला, सगळा संच बसवायला? मला 4 दिवस बोलता येत नव्हतं, इतका आवाज बॅक झाला होता माझा. मी 110 लोक गोळ 4 दिवसात केले, 6 कार्यक्रम केले आणि आज परत बेल्ला या भेटीला प्रथम पुणे जिल्ह्यात सादर झाले. फक्त एकच इच्छा होती की कार्यक्रम चालू व्हायला पाहिजे. प्रॉफिट म्हणून हा कार्यक्रम आम्ही सादर केला नाही लोकांपर्यंत. फक्त एकच इच्छा होती की आम्हाला स्टेजवरती जायचं आहे, आमच्या आईला आम्हाला भेटायचे, एवढीच इच्छा होती मला. ज्या दिवशी हे सगळं चालू झालं तमाशा महोत्सव, त्यावेळी मी ताईलाही तोच प्रश्न विचारला. पहिल्यांदा जेव्हा साजा श्रृंगार केला, पायामध्ये चाळ बांधले आणि स्टेजचं पाऊल चढले, काय भावना होती मनामध्ये? अरे आश्रय येत होते, आनंदाचे आश्रय येत होते. आणि जोपर्यंत आम्ही चाळ बांधले, मेकअप केला, तरी आम्हाला गॅरंटी नव्हती की आम्ही जातोय स्टेजवरती. आम्ही स्वतःला चिमटा घेऊन पाहिलं की खरंच चाललो काय आपण स्टेजवरती, कारण असं दोनदा झालं. दोनदा आम्ही तयारी केली, स्टेज लावले, गावांमध्ये जाऊन सुपाऱ्या दिले, ॲडव्हान्स घेतले, पण आमचे कार्यक्रम अचानक कॅन्सल झाले. तेव्हापासून विश्वास राहिला नव्हता की आता आपण कार्यक्रम करू म्हणून, चालू होईल म्हणून. म्हणून हे अतिशय म्हणजे आनंदाची गोष्ट झाली. आणि अतिशय मन भरून येते की प्रत्येक कलावंताला त्याचा त्याचा न्याय मिळेल, ज्याचा त्याचा हक्क मिळेल, जो तो ज्याची त्याची कला आपल्या प्रेक्षकांना सादर करून दाखवू शकतो, हे फार मनापासून आनंद होतो. महाराष्ट्रात फार थोड्या पार्ट्या अशा आहेत की ज्यांचा सगळा संच घरचा आहे. त्याच्यातली शिवकन्या बडे नगरकर ही एक पार्टी की त्यांचा घरचा संच फार मोठा आहे. आणि त्या तुमच्या बोटांमधली जी जादू आहे ती खरं तर कुठून आली? ढोलकी शिकलं पाहिजे असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे मी लहान असताना ना मी मुलांचे कपडे घालायचे, माझ्या आईला मुलगा नसायचा, मग तिला वाटायचं मला मुलगा असावा असं. म्हणजे ती मला 5 वर्षाची असल्यापासूनच ते ट्रीटमेंट चालू होतं आमचं, की म्हणजे कपडे घालणे, गदू घालवणे. मग मला असं वाटलं मी ट्रिबल वाजवणार, मी ढोलकी वाजवणार, मी ड्रम वाजवणार. मला नाचायची अपेक्षा नव्हती, मला गाणं म्हणायचं आवडत नव्हतं, पण ते वाजवायचं असं होतं की मला लय आवडायचं वाद्य. म्हणजे गाड्या चालवायची एक लय आवडायचं. गाडी येते तुम्हाला? 10 टायर चालवते, 2 व्हीलर, 4 व्हीलर, फक्त इमानन रेल्वेच नाही चालवली. म्हणजे जेव्हा तमाशाचं सीझन चालू होतं तेव्हा शिवकन्या बडे कुठल्या कुठल्या रोलमध्ये असतात? गाडी ऑलराऊंड काहीच नाही, जिथं कमी तिथं आम्ही. आज जो साईकृपा चॅरिटेबलने हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्याबद्दल काय सांगा? नाही नाही, अतिशय छान केलं. आज त्यांनी 2 वर्षानंतर हा कार्यक्रम लोकांना भेटीस, ज्यांचे ज्यांचे फॅन असतील, ज्यांना जे जे आवडत असतील त्यांना भेटायला आणलं. एकमेकाच्या गाठी घातल्या, ज्यावेळेस दगडादगडाच्या गाठी पडतात तसे कलाकार कुठं पण गाठ पडते, तसे आम्ही कलावंत एकत्र आणलं आम्हाला बरेच. म्हणजे 2 वर्षानंतर असे 2 युग झाल्यासारखे वाटतात. आणि जे 2 वर्ष गेले आमचे अतिशय खरतर दिवस गेले, तसे या साईकृपाने आमच्यावर कृपा केली. म्हणजे आता साईबाबांनी कृपा केली आमच्यावरती, म्हणजे आम्हाला कलाकारांना एक संजीवनी भेटली या 2 दिवसात. 26 आणि 27 तारखेमध्ये ज्या मृत होत चाललेला कलाकार होता त्याला संजीवनी मिळाली, म्हणजे जीवनदान मिळालं. जीवनदान मिळालं. मगाशी सुधाकर कोटेने एक प्रश्न विचारला होता की लोक कलावंतांना जेव्हा सगळ्या देशावरती राष्ट्रीय आपत्ती येते, कोरोना सारखं संकट येतं किंवा महापूर येतो, त्यावेळी प्रत्येक समाजातल्या घटकाला मदत करण्यासाठी शासनाचा एक एक खेळ आहे, परंतु लोक कलावंतांना मदत करण्यासाठी शासनाकडे अशी कुठली सुविधाच नाही आहे की त्याच्यातनं लोक कलावंतांना मदत होईल.
ती व्हायला पाहिजे का, त्या संदर्भात तुमचं काय मागणी आहे सरकारकडे? सांगते ना, ज्या वेळेस लोक कलावंत प्रत्येक गावात जाऊन त्याची सेवा करतो प्रेक्षकांची, आम्ही समाज प्रबोधन करतो, समाज सेवा करतो, लोकांना आम्ही समाजात कसं वागायचं ते सांगतो, एवढं करून बी आम्ही समाज प्रबोधन करून बी ज्यावेळेस कीर्तनकारावर हे परिचय म्हणजे ही अशी परिस्थिती येती तर त्यांना मदत दिली जाते. ज्यावेळेस गावागावामध्ये पूर येतो तर शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, शेतकऱ्याला केलीच पाहिजे मदत, कारण तो आपला अन्नदाता आहे, बळीराजा आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण ज्यावेळेस कलावंत कला सादर करतो त्याच्या इडतीजवर पोटासाठी तो समाजापुढं आरडतो, रडतो, गागतो, त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करतो, त्या समाजाला सुधारण्याची संधी सांगतो की नाही बाबांनो असं करा तसं करा, त्या कलाकाराकडे दुर्लक्ष केलं का जातं, त्या कलावंताला इज्जत का दिल्या जात नाही, हे तर मला आत्तापर्यंतही त्याचा अंत लागलेला नाही. जे इतर प्रोग्राम दुबईला गेले पण लोककला आमची महाराष्ट्राची लोककला लावणी असल, तमाशा असल, आमची गण असल, आमची गवळण असल, ही परदेशात का गेली नाही आत्तापर्यंत, याची खंत मला आत्ताही वाटते. नक्कीच भविष्यकाळात शिवकन्या विमान पण शिकतील आणि परदेशात तमाशा.